तुम्ही आता म्हणले काय गेवराच्या सभेत माजलगावच्या सभेमध्ये दादा ही भाषा तुम्ही वापरायला नाही पाहिजे मायाबद्दल. आम्ही पण छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, माझ्या पण जुन्या घराने, मी पण कोकणातला आहे, माझं घरानं पण छत्रपतींच्या सैन्यात होत, त्यावेळेस पण रक्त सांडले, मध्ये पण महागामी बालवयामध्ये तरुण वयामध्ये मराठा समाजासाठी छातीचा पोट केलेला आहे, लढलो, रक्त सांडलं, मार खाल्ला, जेलमध्ये गेलो. आणि आता तुम्ही जर मराठा चळवळीतल्या काम करणाऱ्या जर राजेंद्रराव सारख्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर आरोप करत असाल, तुम्ही एकटेच वफादार आहेत आणि बाकीचे सगळे मराठ्याचे नेते गद्दार आहेत असं जर म्हणत असाल दादा, तर मला क्यू येते तुमची. आज या ठिकाणी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या बघणाऱ्या मराठा बांधवाला मी प्रामाणिकपणानं जे बैठकीमध्ये दोन चार गोष्टी सांगणार आहे मित्रांनो, जर खोट्या निघाल्या मी तीनच सांगतो आता, परत बाकीच्या सांगतो आणखी शिल्लक ठेवतो काय काय घटना घडायच्या चर्चेला गेल्यानंतर. जर मी खोटं बोलत असेल तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनो, तर मी विठ्ठल राऊतांचा मुलगाच नाही आणि मी छत्रपतीचा प्रामाणिक भक्त नाही. आज आम्ही मनोज दादा तुमच्याबरोबर चर्चा करायला गेलो असताना साताऱ्याची काय मंडळी त्या ठिकाणी आलेली, उदयनराजे महाराजांचा त्या ठिकाणी विषय निघाला, म्हणले थोडक्या मतात निवडून आले, थोडक्या मतात निवडून आले. मला तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं धक्का बसला दादा, तुम्हाला किती अहंकार चाललाय. मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी राजे म्हणून सोडून दिलं असा हात केला. मी जर खोटं बोलत असल तर या महाराजांचा भक्त आयुष्यात नाही मित्रांनो, माझ्या विठ्ठलरावचा पोरगा नाही. मी माझ्या आई बापा शपथ खरं सांगतो आज, मला पण माझ्या सहनशीलतेच्या बाहेर जाऊन देऊ नका. मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा 100 पट फुकलेली लिखू राहील. आज दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगतो बांधवांनो, माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो. ज्यावेळेच्या जरांगे दादांबरोबर चर्चा केली दादा, हीच चर्चा केली होती अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीत, ही घडलं तुम्हाला मान सन्मान शिंदे साहेब त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाने दिलाय, सरकारनं दिलाय, तुमच्या काय मागण्या आहेत व्यवस्थित मला सांगा, तुम्ही तुमचे 4-5 वकील मला जोडून द्या, जे काय ते व्यवस्थित मला समजून सांगा, नेमकं काय करायचं, हैदराबाद गॅजेट, ओबीसी मराठा एक आहे, कसं आहे का आहे ते सांगा. मी तुम्हाला पण कोर्टातल्या पद्धती सांगितल्या, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण चळवळीतले कार्यकर्ते. मी एवढं त्या ठिकाणी म्हणलं तुम्हाला की दादा, काही लढाई आपण मोर्चाच्या माध्यमातून लढली, काय आंदोलनाच्या माध्यमातून लढली, ठीक आहे, परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती सुद्धा आपल्याला काय अंशी चालावं लागणार आहे, काय कोर्ट कचेरी करावं लागणार आहे. आणि ज्या आपल्या मागण्या सातत्याने मराठा समाजाचे शासन सरकार पुढे गेलेले, आपण हायकोर्टामध्ये पिटिशन टाकू, सुप्रीम कोर्टात काय करायचं असलं करू, आम्ही मी सगळे मराठा आमदार एकत्र करतो, जे काय कोट 2, 5, 10, 20 कोटी रुपये वर्गणी करायचे आम्ही करतो, जर कुणी नाही दिले तर 5-10 कोटी रुपये माझं शेत विकतो, रोहितगी सारखे वकील द्या, राम जेठमलानीच्या पोराला उभा करा, कुठलाही वकील सांगा, वकील द्या, हायकोर्टातनं डायरेक्शन द्या, आणि जर आपलं हैदराबाद गॅजेट असेल किंवा मराठा ओबीसी एक असेल तर हायकोर्टात आपण याचिका दाखल करू, डायरेक्शन मागू, डायरेक्शन मागितल्यानंतर कोर्ट निर्णय त्या ठिकाणी देतो, 4 आठवड्यात 8 आठवड्यात सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं, ही परंपरा आपल्या घटनेत तरतूद आहे, त्याप्रमाणे आपण तो प्रश्न सोडू, कुठलाही वकील लावायचं सांगा, किती पैसे लागू दे, आम्ही मराठ्याच्या आमदारवर घेऊन, कुणी नाही दिली तर मी बघतो, ही माझी भाषा आहे बांधवांनो. तर मला उत्तर प्रामाणिकपणानं सांगतो मराठा बांधवांनो, अरे राऊत साहेब, त्या केसचा वकील पण मी आहे, जज पण मी आहे, हे उत्तर मला दिलं, मग तुम्हाला हा विषय मिटवून द्यायचा नाही का, नेमकं ह्या विषयाचं करायचं काय तुम्हाला, त्याचं उत्तर मला द्या. तिसरा मुद्दा, ज्यावेळेस सगळे स्वरेचा विषय होता बांधव,
त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही नाहीत, परंतु तुमच्याकडचे एक दोन व्यक्ती आहेत, त्यांची नावं वेळ आल्यावर मी जाहीर करा. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.